नमस्कार मैत्रिणींनो, मंजूस क्रिएशन मध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल काजू करी कशी करायची। ही करी पाहण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे चिरून टाकलेले आहेत। कांदे थोडेसे लाल होईपर्यंत आपण याला लाल करून घेणार आहोत। इथे 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत, थोडासा आल्याचा तुकडा, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि मी 4 कांदे घेतलेले आहेत। त्याचे अर्धे टोमॅटो घ्यायचे, म्हणजे 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। आपण हे पण सर्व साहित्य त्यामध्ये टाकून आपण परतून घेणार आहोत, पण त्याआधी आपला कांदा थोडासा लाल झाला की आपण हे सर्व साहित्य आता आपण यामध्ये मिक्स करून व्यवस्थित आपण हे पण तेलामध्ये परतून घेणार आहोत। टोमॅटो आपले लवकर मऊ होण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे। आपले टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण याला व्यवस्थित परतून घेणार आहोत। आपल्या व्यवस्थित परतून झालेलं आहे, आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवणार आहोत साईडला। तोपर्यंत इथे एका पॅनमध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला जेवढे भाजीमध्ये काजू घालायचे आहेत आपण तेवढे काजू त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे पाणी उकळून काजू मऊ होईपर्यंत आपण हे व्यवस्थित उकळून देऊन व्यवस्थित शिजून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण भाजीची तयारी करूया। त्यासाठी इथे एका पॅनमध्ये आपण 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 6 जिरा टाकायचा। त्यानंतर 3 ते 4 लवंगा, 3 ते 4 मिरे, तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा हे सर्व आपण तेलामध्ये अख्खे टाकून घेणार आहोत। 1 विलायचीचा छोटासा तुकडा टाकायचा। हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। हे परतल्यानंतर आपण आपली कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि मिरचीची जी पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट आता यामध्ये टाकणार आहोत। व्यवस्थित आपण ही हलवून घ्यायची आहे। याला चांगला याचा कलर बदलेपर्यंत आपण हे व्यवस्थित हलवत राहणार आहोत। मध्यम फ्लेमवरती आपण हे हलवत राहायचं आहे। याचा हळूहळू कलर बदलत आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहोत, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मटन मसाला, 1 चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे ते कलर येण्यासाठी, 1 ते 1.5 चमचा आपल्या चवीनुसार आपण ॲड करायचं आहे। हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। मसाले आपले व्यवस्थित आपले कांदे टोमॅटोच्या पेस्टमध्ये शिजून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यात थोडेसे पाणी घालणार आहोत, म्हणजे आपले मसाले एकदम व्यवस्थित मिक्स होतील। याचा कलर तुम्ही बघू शकता एकदम बाहेरच्यासारखा आलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा आपण मलाई ॲड करणार आहोत। त्यानंतर आपण जे काजू उकडून घेतलेले होते त्याची 4 ते 5 काजूची पेस्ट करून घेतलेली आहे ते काजू यामध्ये टाकणार आहोत। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपण थोडंसं पाणी ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। जर बुडाला चिटकत असेल तर आपण आणखी थोडंसं पाणी ॲड करू शकतो। याचा कलर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आलेला आहे। आता यामध्ये आपण जे उकडून घेतलेले काजू होते ते काजू ॲड करणार आहोत। सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी ॲड करणार आहोत। कोमट पाणी ॲड करायचं, तुम्हाला ग्रेव्ही जशी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त पाणी ॲड करू शकता। झाकण ठेवून हे आपण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजून घेणार आहोत। आपल्या भाजीला तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ ॲड करून हलवून 1-2 मिनटं आणखी आपण याला शिजून घेणार आहोत।
मस्त अशी आपली काजू करी तयार झालेली आहे। एकदम बाहेरच्यासारखा कलर आणि दिसायला आहे, तुम्ही किती सुंदर दिसत आहे एकदम बघू शकता। या पद्धतीची काजू करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। गरम गरम ही काजू करी आपण घरच्या घरी तंदूर रोटी किंवा नान किंवा चपातीसोबत सर्व करू शकतो।